परत रिपीट नाही केली. काही दिवसानंतर आला म्हणजे काय, मी कॉटवरती चढून पाहिलं तर थोडंसं इतुसा दिसत होतं मला. आणि असं श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार, अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आज आहे वॉटर पौर्णिमा, तर सकाळपासून जो रुटीन आहे, एक तर फक्त आंघोळ वगैरे उरकली आहे, त्यांनी गेलेत ऑफिसला आणि पोहे करून दिले होते. सो जे इनिशियल आहे ते सगळं आटोपलंय, पण आता त्यानंतर आपण बाकीचं काम आवरूच आहे. आज चांगला दिवस आहे आणि चांगल्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा तर आपलं काम असतं की हळदीचं लिंपण मी तरी टाकते चौकटीवर. इथं क्वार्टरला आले, ह्या क्वार्टरला तेव्हापासून एक पण असा काही सण वगैरे नव्हता, हा पहिला आहे, त्यामुळे आज पहिल्यांदा टाकतेय. आणि बाहेर सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलंय आणि आता लिंपण टाकूया आपण. याच्या आधी जेव्हा त्या क्वार्टरला होतो आम्ही, म्हणजे एक दोन दिवस, त्याच दोन दिवस आपले दसरा आला होता, तर दसऱ्याच्या दिवशी सुद्धा मी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की त्या क्वार्टरला मी लिंपण केलं होतं. तर आता ह्या क्वार्टरची पहिली वेळ आहे आणि माझे सुद्धा क्वार्टरमध्ये पहिला सण आहे. चला आता लेपन पण करून झाले हळदीचं. आणि सगळ्यात समोरचा दरवाजा क्वार्टरचा मी पहिल्यांदा दाखवत असणार आहे व्लॉगमध्ये, तर हा आहे सगळ्यात समोरचा दरवाजा आपला. इथं आले तेव्हापासून मला रांगोळीचा ट्रे मिळत नव्हता, मिळतच नव्हता, आणि शेवटी आता कपाटाच्या वर अगदी काठेला त्या बाजूला मिळाला. मिळाला म्हणजे काय, मी कॉटवरती चढून पाहिलं तर थोडंसं इतुसा दिसत होतं मला. आणि असं खूप परेशानीनं तो बाहेर काढलाय, त्याची अवस्था बघा फक्त तुम्ही कशी झाली. हे बघा, इतकं छान ठेवून गेले होते, छान असं याला रबर सगळे बांधून. आणि रबर कुठे आहेत काम होतं, घेतले एक एक काढून, कुंकवाचं धूप सगळं काढते आपण. आत्ताच पुरण टाकला आणि विहान सुटला आहे, गॅस पण सुरू आहे अजून. पुरडी थोडा वेळ खेळती, थोडा वेळ खेळती. अयो घाम लागला, सॉरी. फुसफुस बसवलंय खाली, थोडा वेळ माहित नाही किती वेळ बसेल ते. आणि पटापट आता पुरण करून घेते. आता परत थोडीशी साखर टाकली आहे, कारण जुनी डाळ होती तर भरपूर असं शिजल्या गेलं, ते शिजल्यावर दुप्पट झाल्यासारखं डाळ होते, त्यापेक्षा जास्त वाटायला लागली. त्यामुळे म्हटलं की पानसट होईल, एक तर खाऊन बघता येत नाही, नैवेद्याचं आहे आणि उपवास सुद्धा आहे. आज माझं काही खरं नाही आहे, एक तर पूर्णाचा स्वयंपाक, विहाश, पूजा, हो पाहायला काही काही खरं दिसत नाही मला. आता बघूया काय काय होते. उपवास असला की आधीच मला भूक लागते, एरवी 12 वाजेपर्यंत भूक नाही लागणार, पण उपवास म्हटलं की सकाळी उठलं की भूक लागते. पुरण होत आलंय आणि विहांश पण खेळायलाय, रडला नाही येतो आज बिलकुल. लहान बाळांना पण कळतं नाही की जास्त त्रास कधी द्यावा, पण त्यातल्या त्यात तो उठला त्यावेळेस त्याला घ्यायला गेले, तर माझं पुरण थोडंसं खाली लागले, जळालंय थोडंसं, जास्त नाही, पण ठीक आहे. आता फक्त पूर्णाला जळकावास येऊ नये,
सध्या तर येत नाही आहे. चला पटपट पुरण करते, त्यानंतर जेवढा होईल तेवढा स्वयंपाक करते त्यांनी येईपर्यंत. आणि ते आले की मग नैवेद्य करून लगेच देवाला जाऊया, कारण अजून स्वतःची पण तयारी करायची अवस्था बघा माझी. ठीक आहे, सगळी तयारी झाली आहे, पूजेचं ताटही तयार आहे आणि डँटा डँग मी पण तयार आहे. हा माझा आजचा लुक, आणि तुम्ही वटसावित्री पौर्णिमेसाठीचा मेकअप लुक तर पाहिला असेलच. ती साडी घालून झाली त्यामुळे मग मी ती परत रिपीट नाही केली, काही दिवसानंतर रिपीट होणारच आहे कारण आपण कुठं अंबानी येत नाही एक कपडा एकदा घालायला. पण तरीही यात 2 दिवसामध्ये 2 नाही घालावीशी वाटली म्हणून नाही घातली. उद्याचा व्लॉग नक्की पाहायला विसरू नका, कारण उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला इथल्या नवीन नवीन प्रथा कळणार आहेत ज्या की मला सुद्धा कळल्यात नव्याने 2 वर्षातून पहिल्यांदा. तर नक्की व्लॉग पहा. या व्लॉगमध्ये जॉईन नाही केले कारण खूप मोठा व्लॉग झाला असता, त्यामुळे नक्की उद्याचा व्लॉग पहा. खूप सुंदर काहीतरी पाहायला मिळणार आहे तुम्हाला. आणि हा व्लॉग पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.